ಅದನ್ನು ಚಾಲನೆ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ ಸಮೀಕ್ಷೆಯ ಸಟ್ಟಿ ಚಾಲನೆ नाक बंद झाले, सर्दी झाली, जाम डोकं पण जाम हे झाले, एक एक साइड दुखायला लागली कडकी थोडं आणि नाक दुखायला लागलं, बंद झाले सगळं। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। आवाजावरनं कळत असेल माझी कंडिशन काय आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या हेअरस्टाईलवरती टिप्पणी केली, तर आमच्या घरच्यांनी माझ्या हेअरस्टाईलवर काय टिप्पणी केली ते बघू। प्रत्येकाची रिॲक्शन मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता चालले मी मुलांना घ्यायला, तर ना आज खूप दिवसानंतर आम्ही एकत्र बाहेर आलो आहे, म्हणजे ते तिकडून येत आहेत आणि मी इकडून चालले, त्याच्यामुळं तर पाणीपुरी बघून समीक्षाला तोंडाला पाणी पिच्छा का? पाणीपुरी बघून तोंडाला पाणी सुटतं का? लाईनीमध्ये जास्त असतं नाही, तिकडे नका टाका, मग तिकडे बघ सगळं आणि शेव टाका आणि जाऊ तर आज आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला गेलो होतो बाहेर, म्हणजे अचानक मध्ये प्लॅन ठरला आणि मला खवाटलेली, तर त्याच्यामुळे म्हटलं की मला ते बघून बघितलं की अचानक खवाटतं, त्याच्यामुळे म्हटलं की आज सगळ्यांनी पाणीपुरी खाऊया बाहेर जाऊन। तर हे पण आले होते तिकडून, त्याच्यामुळे मग काय मेळत जमला। त्यानंतर पाणीपुरी मस्तपैकी खाली, एक एकच प्लेट खाली, पण त्याने असं भरल्यासारखं झालं पोट आणि माझ्या तोंडाला चव नव्हती सर्दीमुळे वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं की खावं थोडंसं। तर ना पाणीपुरी खाली, मग घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवायचं, आणि आज बनवणार आहे मी व्हेज, कालच चिकनचं कालवण बनवलं होतं, तर त्याच्यामुळे म्हटलं की आज थोडंसं व्हेज बनवूया, सॉरी बिर्याणी का चिकनचं कालवण असंच काहीतरी बनवलेलं, त्याच्यामुळे म्हटलं की आज थोडंसं व्हेज बनवूया। आणि व्हेजमध्ये मी शेंगा बनवणार आहे, मेथीची भाजी मी अगोदरच घेऊन आलेली। तर सगळ्यांना विचारलं की तुम्ही किती जेवणार, किती जेवणार, तर जर असं नाही विचारलं तर सगळेजणं मग खातात कोण नाही खात, मग त्याच्यामुळे शिळ्यात तसंच चपात्या पडतात, त्याच्यामुळे विचारूनच करायचं। तर आधीच ऑलरेडी दोन चपात्या होत्या, म्हणून अक्का म्हटल्या की मी फक्त भाकरीच खायली एक, कारण अक्काला चपाती जमत नाही पोटाचा प्रॉब्लेम असल्यामुळे, त्यांना एक मग आता भाकरी टाकून घेते, आणि फक्त एकच करायची होती, पण माझ्याकडनं दोन झाल्या, म्हणजे एक ह्यांना आणि एक अक्काला, असं दोन झाल्या। तर त्याच्यानंतर मग दोन दोन भाकरी झाल्या पटापट, आणि बाजूलाच मी भात लावलेला, तर भात पण शिट्ट्या वगैरे होत आहे तुम्हाला ऐकायला येत असतील। तर भाकरी भात झाल्यानंतर मग लगेचच मी त्याच तव्यावरती बनवणार आहे भाजी, मेथीची भाजी। तर तुमच्याकडे मेथीच्या भाजीचा भाव काय झालेला आहे? भाज्याचे चढ उतार आता होतच असतात, कांदा बघता बघता कांद्याचा भाव वाढला, परत कमी झाला, परत वाढतो आहे, असं होतं आहे। तुमच्याकडे कांद्याचा भाव किती आहे सध्या? कारण कांदा ही एक अविभाज्य घटक आहे भाजीतला, कालवणातला सगळ्या भाज्यांना कांदा वगैरे लागतो। तर मध्यंतरी टोमॅटोचं भाव चढ उतार होत होता, भरपूर चढलेले होते टोमॅटो, आता कमी झालेत, आता कांदा चढायला लागलेला आहे। तुमच्याकडे किती भाव आहे कांद्याचा नक्की सांगायला विसरू नका। तर आता चला, माझी आता भाजी पण झालेली आहे, त्या गरम तव्यावरतीच मी भाजी पण मस्तपैकी करून घेत आहे। Thank you.
तर यामध्ये टाकलेली आहे मी मुगाची डाळ आणि मस्तपैकी भाजी दिसते आहे हिरवीगार आणि त्यात पिवळी कलरचं मुगाची डाळ दिसते. मस्त अशी भाजी पण छान लागली होती. तर भाजी आमच्याकडे ही मी एक भाजीची जुडी आणलेली 30 रुपयाला. तुमच्याकडे काय आहे भाजीचा भाव नक्की सांगा. भाकरी भाजी भात झालेला आहे. आता कालवणाची तयारी मी करायला लागलेली आहे. मला शेंगांचं कालवण करायचं आहे. तर मी म्हटलं होतं की तुम्हाला मी सांगणार आहे की माझ्या हेअरस्टाईलवरती किंवा हेअर ट्रीटमेंटवरती मी केली हेअर ट्रीटमेंट त्याच्यावरती भरपूर असं म्हणजे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी छान अशा कमेंट केल्या. काही नाही आवडलं त्यांनी निगेटिव्ह कमेंट केल्या याचं तर मी सांगत नाही. पण आमच्या घरच्यांनी तुमच्यासोबत आमच्या घरच्यांनी पण माझ्या या हेअर ट्रीटमेंटवरती काय काय रिॲक्शन दिलेली हे मी तुम्हाला सांगते किंवा काय काय बोललेले हे सांगते. सगळ्यात अगोदर माझी मुलं तर समीक्षा म्हटली मम्मा छान दिसत आहे मस्त केस केले आहेत अगोदरपेक्षा छान हे लुक छान दिसत आहे. त्यानंतर वेदन म्हटलं मम्मा तुला हे नाही सूट होते आधीचंच चांगलं वाटत होतं तू आधीच्यासारखंच कर. आणि मी जेव्हा केस सोडलेले होते ना तेव्हा तो सारखा मला म्हणायचा तू केस कधी बांधणार आहे तू केस कधी बांधणार आहे. आणि हे खरंच आहे मी खोटं बोलत नाही आहे खरंच आहे. जसं तुमचे रिॲक्शन होते तसेच त्या घरातल्यांचे पण होते. काहींचे चांगले काहींचे त्यांना आवडत नव्हते त्याप्रमाणे ते करत होते. त्यानंतर माझ्या मिस्टरांची रिॲक्शन अशी होती तर ते म्हटले की चांगलं दिसतं आहे. पण पहिल्यांदा ते तर माझ्याकडे बघतच होते नुसते असं त्यांना वाटत होतं की कारण मी म्हटलं होतं की तुम्हाला घरी आल्यानंतर सरप्राईज आहे. तर त्यांना असं वाटलं की मी त्यांना सरप्राईज देते. तर मी त्यांना घरी आल्यावरती दाखवले बघा हो का मी काय केलं केसांचं. तर अगोदर नुसते बघतच उभं राहिले विचार केला चांगलं दिसतं आहे काय केलं आहे. मग मी म्हटलं की अहो हे स्ट्रेटनिंग केलेली आहे माझे केस खूप खराब झाले होते त्यासाठी मग मी हे करून घेतलं आहे चांगलं आहे छान आहे हे आहे का तुझं सरप्राईज. म्हणजे त्यांनी असं बोललं तर मला असं वाटलं ह्यांना आवडलं आहे की नाही आवडलं आहे. मग त्यांना विचारलं अहो चांगलं दिसतं आहे का नाही ते सांगा ना. हां दिसतं आहे म्हणले चांगलं दिसतं आहे. त्यानंतर अक्का कारण अक्काला केस कापलेली अजिबात आवडत नाही. गेल्या वेळेस जेव्हा मी केस कापले होते ना शॉर्ट केले होते पूर्ण माधुरी दीक्षित सारखे केस केलेले ना लेअर कट केला तर लेअर विथ स्टेप विथ लेअर केला होता. तर तेव्हा पण त्या म्हटलं होतं की एवढी मोठी केस कशाला कापली असं तसं आणि केस चांगले दिसतात बाई माणसाला केस असलेले चांगले दिसतात असं तसं भरपूर सारं त्यांनी मला सांगितलं होतं. तर मग मला थोडी भीती वाटत होती की अक्का काय म्हणतील अशा. तर त्यांना तसं मी सांगून गेले होते मी केसांचं हे करायला गेले पण त्यांना असं वाटलं की मी कापते. तर त्यांना पण घरी आल्यानंतर मी दाखवलं तर तेव्हा भीतच दाखवलं तर तेव्हा त्या म्हणल्या की केस कापायला गेलती ना. मी म्हणलं नाही केस नाही कापायला गेले मी असं केलं आहे. हां म्हणलं चांगलं दिसतं आहे मला वाटलं कापायलाच गेली का काय मला वाटलं गेल्या वेळेस सारखं करायला गेली केस अजिबात कापत जाऊ नको चांगले दिसतात आणि हे चांगले केस एवढे कापले नाहीत त्यांनी चांगले दिसत आहे असं तसं बोलल्या त्या. मग मला जरा जीवजीव आला की हां आता माझे केस कापले म्हणजे चांगले दिसत आहेत आणि ते थोडेसे कुरळे जेव्हा होते ना तेव्हा ते वरती तरंगत होते म्हणजे वरती जात होते त्याचा लेंथ जी होती ती वरतीपर्यंत होती. पण आता ती सरळ झाल्यानंतर ती खाली आली त्यामुळं ते मी ईदभर केसं कापले असतील ईदभर केसं कापली तरी पण त्याची लेंथ जी आहे ती आहे जी होती त्यापेक्षा जरा जास्तच आहे. आणि त्यांना जर कळलं असतं की हे केसांना एवढे पैसे गेलेले आहेत तर त्या नक्कीच मला ओरडल्या असत्या म्हटल्या असत्या एवढे पैसे केसांवर खर्च करण्यापेक्षा तुला काहीतरी मनी बिनी आलं असतं सोन्याचं काहीतरी आलं असतं एवढा खर्च कशाला करते पैशांचा केसांवरती. तर त्यांचं म्हणणं पण कुठंतरी बरं वाटतं मला कारण एवढ्या पैशामध्ये आपलं काहीतरी झालं असतं. पण मला असं वाटतं की आपण हाऊस कधी करणार आपलं हेच वय आहे हाऊस करण्याचं. आपण जे कमवतो ते कशासाठी आपली हाऊस मोस तर झालीच पाहिजे आहे की नाही तुम्हाला काय वाटतं. त्यानंतर मग जेव्हा आईन ते आले होते सेलिब्रेट करायला ॲनिव्हर्सरी तर तेव्हा पण त्यांनी बघितलं तेव्हा त्यांची पहिली रिॲक्शन हसल्या होत्या त्या बघून चांगलं दिसतं आहे म्हटल्या. आणि दुसरा प्रश्न असा होता की किती पैसे गेले तर मी सांगितलं त्यांना एवढे गेलेत
जरा थोडेसे कमीच सांगितले, कारण सासूबाईनं जास्त पैसे सांगितले की ते म्हणते अरे बापरे एवढे गेले काय. पण त्यांनी एक अंदाज लावला की आमच्या पप्पांचे केस जे होते तर ते पण अगोदर कुरळे होते, आणि ते त्या दिवसापूर्वी त्या वेळेस म्हणजे 30 वर्षापूर्वी त्यांनी केस सरळ केले होते. तेव्हा म्हटलं की त्यांना 30 वर्षापूर्वी केस सरळ करण्यासाठी 500 रुपये लागले, तर आता तुला केस सरळ करण्यासाठी नक्कीच 5000 रुपये लागले असतील. तर आईंचा हा अंदाज होता, तर तुम्ही सांगा बरोबर आहे की नाही. तर जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा तर मला असं काही करता आलं नसतं, कारण आमची इन्कम कमी होती आणि जे असायचं ते आम्हाला आईंकडनं मागावं लागायचं. साधा ॲब्रोजसाठी पण आम्हाला आईकडनं पैसे मागायचे, तर एवढे पैसे आईने आम्हाला दिलेच नसते खरंच. तर त्यानंतर पप्पांची आमच्या सासऱ्यांची रिॲक्शन, तर त्यांनी मला ह्या लुकमध्ये बघितलंच नाही कारण ते आलेच नव्हते. पण गेल्या वेळेस जेव्हा मी केस कापले होते तेव्हा त्यांना खूप म्हणजे चिडले होते की एवढे केस का कापले, कारण त्यांना केस कापल्यावर तिले राग येतो आणि त्यांना मोठे केस आवडतात सुनांचे तरी. तर तरी पण त्यांच्या विरोधात जाऊन मी कापले होते आणि खूप मला नाही बोलले पण सासूबाईंसमोर बोलले होते की एवढे केस एवढे चांगले केस का कापले म्हणून. पण आता ह्या वेळेस काय बोलतील हे अजून काही मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच सांगू शकत नाही. स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळा, त्याला आम्ही जेवण घेतो, 9:15 वाजलेले आहेत, आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग भेटतो तुम्हाला. तर चला मस्तपैकी शेंगाचं कालवण, मेथीची भाजी मस्तपैकी झालेली आहे, तर त्याला जेवायला चला जेवायला सगळ्यांनी. जेवण सगळ्यांची जेवण वगैरे झालेली आहेत आणि गोळी खायची मला. तर माझ्या हेअरवरती माझी हेअर ट्रीटमेंट जी केली तर त्याच्यावरती एवढे सगळे सगळ्यांच्या रिॲक्शन होत्या ज्या तुम्ही ऐकल्यात, घरच्यांच्या वेगळ्या आणि इंस्टाग्राम यूट्यूब ह्याच्यावरती तर तुम्ही बघतच आहात ऐकल्यात आहात, पण म्हटलं घरच्यांच्या काय रिॲक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर अशा होत्या आमच्या घरच्यांच्या रिॲक्शन, कशा वाटल्या नक्की सांगायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.